महाराष्ट्र राज्यातील भाजप सरकारने वेदांत ग्रुपचा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या घशात घातलाय, त्यामुळे राज्यातील तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालवणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात गुजरातला उद्योगाचा पेटारा, महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा, द्या आमची रोजगारी हमी, बंद करा गुजरात्यांची गुलामी, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी आदी घोषणा देत महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव राव मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोठे मोठे प्रकल्प, मोठे मोठे उद्योगधंदे ज्या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येत होते, त्या सर्व उद्योगांना गुजरातकडे वळवण्याचा या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्या ईडी सरकारचा त्या ठिकाणी हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष लल्ला मराठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होत्या. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार.